सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या 29 जूनच्या भागामध्ये अंजी म्हणत असते, ओ सावित्रीबाई तुम्हाला आमचंच घर का हो पाहिजे आणि आमच्याच घरावरती तुमचा डोळा का? याच्यावरती सूर्या म्हणतो, अंजे अगं नाही, त्यांचा आपल्या घरावरती डोळा नाही, आपण त्यांच्या घरात राहत होतो, हे घर त्यांचं होतं, मग त्यांना वाटलं की आपल्या जुन्या आठवणी या घरात पुन्हा जगाव्या तर काय चुकीचं आहे, म्हणून त्यांनी हे घर विकत घेतलंय आणि ते पण खूप सारे पैसे देऊन। त्यांनी हे घर खूप साऱ्या पैशाला घेतलं, त्याच्या किमतीपेक्षा जास्त पैशाला विकत घेतलेलं आहे, त्यामुळे हे घर त्यांना द्यायला आपल्याला हवेच आहे, असं म्हणत सूर्या आता खूप मोठा खुलासा करतो। त्यावेळेला आता इकडे सावित्रीबाई म्हणतात, पैसे तर मी खूप दिलेले आहेत, अजून हवे असतील तर बोला, अजून पाहिजेत का, मी अजून पैसे वाढवून द्यायला तयार आहे। सावित्रीबाईंनी 25-25 लाखाचे चेक सगळ्या भावंडांना दिलेले असतात आणि अजून हवेत का विचारल्यावरती पशा चिडतो, हातामधला चेक फाडून टाकतो आणि म्हणतो, हे घ्या, हा चेक घ्या आणि त्या चाव्या आमच्या आम्हाला परत द्या, आम्हाला हे घर विकायचं नाही आहे। सूर्या म्हणतो, नाही पशा, आता हे होणं नाही, कारण आता मलाच हे घर विकायचं आहे। कसं आहे ना, प्रत्येकाने प्रत्येकाच्या हक्काच्या घरात राहावं। आत्ताच बघितलंस ना, लग्न झाल्यावरती किती दिवस तू हॉलमध्ये झोपत होतास, सरी आणि मी किचनमध्ये झोपतोय, हे असं नको जगणं। उद्या क्षितिज मोठा होईल, त्याला त्याची खोली लागेल, मग आपण कसं काय करणार आहोत, त्यामुळे आता आपण हे सगळं सोडून वेगळं झालेलंच बरं असं मला वाटतंय। याच्यावरती सगळेच जण सूर्याला विरोध करत असतात। त्यावेळेला सूर्या म्हणतो, नाही, वेळ बदलली आहे, जरी आपल्या आईवडिलांना वाटत होतं की आपण इथे एकत्र राहावं, पण आता वेळ बदलली, ते शक्य नाही आहे। याच्यावरती आता इकडे सगळ्याच जणांना विश्वास बसत नसतो। पशा म्हणतो, दादा तू मस्करी करतोयस ना, तू मस्करी करतोयस ना, मला चालेल हॉलमध्ये झोपायला, फक्त मला सहकुटुंबासोबत एकत्र राहायचं आहे। पण सूर्या काही ऐकायला तयार नसतो। त्याच्यावरती अवनी म्हणते, मला ना दादांचं म्हणणं पटतंय, दादांचं म्हणणं पटतंय, आपण किती दिवस असं ह्या खुराड्यात एवढ्याशी राहणार, त्यामुळे प्रत्येकाने आपलं वेगळं आयुष्य सुरू करावं आपल्या हिमतीवरती, हे दादांचं म्हणणं मला पटलेलं आहे। आता वैभवला खूप राग येतो, वैभव चिडतो आणि म्हणतो, अवनी अगं काय चाललंय तुझं? अवनी म्हणते, मी काही नाही केलं, निर्णय दादांचा आहे। याच्यावरती सूर्या म्हणतो, बघितलं अवनीला पटलेलं आहे की नाही, अवनीला पटलंय, तसंच आता एकेकाला पटेल। कसं आहे ना, हे सगळं आता नियतीनेच घडवून आणलेलं आहे, असं म्हणत सूर्या आता खूप मोठा काहीतरी वेगळाच निर्णय घेतो। त्यावेळेला सावित्रीबाई म्हणतात, मला सूर्याने सांगितलंच होतं की पशा चेक फाडेल म्हणून, हे सूर्या मला बोलला होता। सूर्या म्हणतो, सावित्रीबाई तुम्हाला मी एक विनंती करतो, आज मी सांगितलं होतं की तुम्हाला मी हे घर ताब्यात देईन, पण मला ते शक्य होत नाही आहे, तर मला फक्त 2 दिवसाची मुदत द्या, 2 दिवसासाठी ह्या चाव्या माझ्याकडे परत द्या, मी 2 दिवसांनी तुम्हाला चाव्या परत आणून देतो। सावित्रीबाई म्हणतात, सूर्या तुझ्या शब्दावर माझा विश्वास आहे, या चाव्या घे। आणि त्या पशाकडे म्हणतात, सूर्या मला बोलला होता की तो चेक फाडेल, म्हणजे पशा चेक फाडेल म्हणून दुसरा चेक मी तयार ठेवला होता, पण हा चेक फाडू नकोस हो, असं म्हणत सावित्रीबाई पशाला तो चेक देतात। पशा मात्र खूप अस्वस्थ असतो, तो चेक हातात पण घेत नाही, चेक खाली पडतो, जो तो आपल्या रूममध्ये निघून जातो आणि सगळेजण उदास असतात। पशा विचार करत असतो, दादा मी हे काय केलं, दादा असं का वागला माझ्यासोबत, सहकुटुंबामध्ये एकत्र राहायची माझी इच्छा असताना बाबाने असं का वागला? आणि अंजी येते आणि पशाला सावरते। इकडे आता सरिता सांगत असते, हे तुम्ही काय मांडलेलं आहे, ज्या भावंडांच्या तोंडामध्ये स्वतःच्या तोंडातला घास भरवला त्याच भावंडांना आज वेगळं करताय तुम्ही, आणि हे का करताय? याच्यावरती सूर्या म्हणतो, हे बघ, क्षितिजला सुद्धा आता त्याचं सगळं हक्काचं मिळालं पाहिजे। सरिता म्हणते, तुम्ही एक क्षितिजसाठी करत असाल तर क्षितिज जन्माला आला नसता तरी चाललं असतं। मग सूर्या खूप चिडतो। इकडे आता वैभव विचार करत असतो, दादा मी असं का केलं असेल, पण अवनीची मात्र वेगळं राहायची मनापासून तयारी झालेली असते। सरिता म्हणते की क्षितिजला जन्माला घालून मी चूक केली। सूर्या म्हणतो, खबरदार सरे काही बोलशील तर। इकडे पूजा सांगत असते, दादांनी जो निर्णय घेतलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल, पण आपण ना ह्यातल्या एकाही पैशाला हात नाही लावायचा, दादांचे पैसे तसेच ठेवायचे, स्वतःच्या हिमतीवरती आपण संसार उभं करून दाखवायचं। इकडे अवनी सांगत असते, 25 लाखाचा चेक आहे, आपण एक काम करूया, 15-16 लाखापर्यंत घर घेऊया, इथे गावामध्ये एवढं घर मिळेल, 5 लाख आपण सखीच्या नावाचे ठेवूया आणि 5 लाख आपण संसार उभं करायला वापरूया। वैभव चिडतो आणि म्हणतो, अवनी तुला खूपच वेगळं राहायची सवय झाली ना? याच्यावरती आता मात्र अवनी म्हणते, हे निर्णय दादांचा आहे, तू विसरतोयस का? इकडे सरिता म्हणते, तुमच्या बोलण्यावरती माझा विश्वास बसत नाही आहे आणि मी तुम्हाला हे करू देणार नाही, या सगळ्यामध्ये मी तुमची साथ देणार नाही, हे मात्र नक्की। याच्यावरती सूर्या म्हणतो, सरे तुम्हाला वचन दिलेस? याच्यावर सरिता म्हणते, वचन गेलं खड्ड्यात, मी हे वचन पाळणार नाही। सूर्या म्हणतो, सरे जर तू हे वचन पाळायचं नाही असं ठरवलंयस तर ठीक आहे, तू नको पाळूस वचन, पण हे वचन पाळलं नाहीस तर माझं मेलेलं तोंड बघशील, असं म्हणत सूर्या सरिताला ब्लॅकमेल करतो। इकडे पूजा
आणि ओंकार वेगळंच प्लॅनिंग करतात. पैसे तसेच ठेवून आपण संसार थाटायचा, पण अवनीचं मात्र वेगळं राहण्याचं प्लॅनिंग फिक्स झालेलं असतं आणि ती ओरडून ओरडून सांगत असते, मला दादांचा निर्णय पटलाय, वेगळं राहण्यातच आपली प्रगती आहे, आपण प्रगती करू आणि एकत्र राहून आपल्यामधली नात्यामध्ये भांडणं होण्यापेक्षा वेगळं राहून आपण एकत्र राहिलो तरच चांगलं. असं म्हणत अवनीसुद्धा आता इकडे निर्णय घेते. सरिता म्हणते, मी तुमची साथ देणार नाही, पण तुमच्या ह्या वचनात मी अडकले. सूर्याने जीव देण्याचं धमकी दिल्यामुळे सरिताला आता वचन निभवण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो आणि सूर्या निघून जातो. सरिता खाली बसते. इकडे पूजा आणि ओंकार दोघंही चर्चा करत असतात की दादांच्या इच्छेप्रमाणे घर तर सुरू करू, पण दादांना आपण दाखवू की आपल्या हिमतीवरती आपण दोघं मिळून काय करू शकतो ते. आता सगळं प्लॅनिंग चालू असतं, जो तो आपापल्या परीने विचार करत असतो. अवनीला एकटीलाच हा निर्णय मान्य असतो. त्यावरती वैभव म्हणतो, हे बघ कधीतरी प्रॅक्टिकल विचार सोडून इमोशनल विचार कर. दुसऱ्या दिवशी सकाळी तिघंजण भावंड सूर्याची वाट पाहत असतात दुकानात जाण्यासाठी, पण सूर्या काही आलेला नसतो. तितक्यात सरिता येते. पशा म्हणतो, दादा कुठे आहे? याच्यावरती सरिता म्हणते, ते त्या दुकानात गेलेत. पशा म्हणतो, वहिनी एक सांग ना, काल दादा जे काही बोलत होता ते सगळं खोटं होतं ना, आमची मस्करी करत होता ना? सरिता म्हणते, नाही भाऊजी, ते मस्करी करत नव्हते आणि ते दुकानात गेलेत. तुम्हाला तिघांनाही त्यांनी दुकानात बोलवले, जे काही आहे ना ते दुकानामध्ये तुमच्याशी ते बोलणार आहेत. पशा म्हणतो, मला हे काही पटत नाही, आपण दुकानात जाऊया आणि दादाशी क्लिअर कट जे काही आहे ते बोलूया. असं म्हणून पशा आता इकडे दादासोबत बोलण्याचा निर्णय घेतो आणि आता तिघंही भावंड दुकानात जातात. दुकानात गेल्यावरती वेगळीच परिस्थिती असते. दुकानामधलं सामान सगळं काढलेलं असतं, सगळं रिकामं केलेलं असतं आणि एका दुकानाचे आता इकडे बरोबर त्यांनी भाग केलेले असतात चार. सूर्याने चार भाग केलेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांना अधिकच धक्का बसतो. सगळेजण तिकडे जातात. त्यावेळेला आता इकडे पशा म्हणतो, दादा हे काय नवीन मांडलंस? सूर्या म्हणतो, हे सुद्धा आता आपलं डिवाईड होणार आहे. याचे चार भाग केलेत, ज्याला जो भाग हवे त्यांनी तो घ्या, ज्याला दुकान थाटायचं त्यांनी थाटा, नाहीतर भाड्याने द्या. ओंकार वैभव, तुम्ही नोकरी करू शकता आणि दुकान भाड्याने देऊ शकता. पशा, तू दुकान चालू करू शकतोस. पशा म्हणतो, दादा अरे घर तोडलंच तर तोडलंच, दुकान तरी राहू दे, आपण समदे मिळून एकत्र काम करू. सूर्या म्हणतो, नाही आता ती वेळ निघून गेलेली आहे, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करायचं आहे. असं म्हणत सूर्याने दुकानाच्या पण वाटण्या केल्यावरती पशा चिडतो आणि म्हणतो, दादा तू हा आमचा दादा राहिला नाहीस, तू पहिल्यासारखा वागत नाहीस, तू खूप चुकीचं वागतोयस. असं म्हणत आता इकडे पशा सूर्यावरती आरोप करतो, पण सूर्या आपल्या मतावरती ठाम असतो. सूर्या मतावर ठाम असल्यामुळे त्याला आता बाकीच्यांना काही चॉईस उरत नाही. ओंकार म्हणतो, ठीक आहे दादा, तू म्हणतोस तर मधला गाळा मी घेतो. वैभव म्हणतो, मला कोणताही चालेल. याच्यावरती पशा म्हणतो, तुम्हाला वेळ लागले का? दुकानाचे भाग मी होऊ देणार नाही, घर त्या सावित्रीबाईला दिलं पण दुकानाचे भाग होऊ देणार नाही. असं म्हणत आता इकडे पशा खूप चिडतो आणि दोघांवरती पण ओरडत असतो, पण काहीच परिणाम होत नाही. इकडे सरिताने घरातल्या भांड्यांचे पण चार भाग करायला काढलेले असतात. त्यावरती आता इकडे सरिता म्हणते, ज्याला जे हवे त्यांनी ते घ्या, चार भाग केलेले आहेत. अंजी म्हणते, तायडे मला यातलं काही नको. सरिता म्हणते, असं कसं? यांनी आता सगळ्याचेच भाग केलेत तर भांड्यांचे सुद्धा मी भाग केलेले आहेत. ज्याला जे हवे ते घेऊन जा, ज्याचा ज्याचा हक्क जनतेने घेऊन जा. अंजी म्हणते, हा असला हक्क मला अजिबात नको आहे, मी यातलं काही घेणार नाही. अंजी अडून बसलेली असते. पूजा अवनी ते उभ्या असतात. अवनी एकटी सोडून कुणालाही हे मान्य नसतं, पण सूर्याच्या निर्णयापुढे कुणाचंच काहीच चालत नसतं. सूर्याने हा निर्णय का घेतला हे मात्र एक रहस्यच राहिलेलं आहे.